43 एमपीएससी परीक्षा जी आहे त्यामध्ये विषय इतिहासाचा तिसरं प्रकरण, त्यामध्ये एमपीएससी परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे महत्वाचे प्रश्न येऊ शकतात त्यावरती आपण आता चर्चा करूया. त्यामध्ये आता उपयोजित इतिहास जो आहे त्याचा उपयोग कोणकोणते आहे, या उपयोजित इतिहासाचा उपयोग यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मग तो कोणता विचारला जाऊ शकतो पाहू. त्यामध्ये खालील पैकी उपयोजित इतिहासाचे उपयोग कोणते नाही किंवा कोणते आहेत अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यावर काय आधारित पाहता चार पॉईंट मी पडावर लिहिले आहेत. त्या चार पॉईंट जे आहेत ते उपयोजित इतिहासाचा उपयोग आहे. मग एक एक पॉईंट बघूया. एक पहिला पॉईंट मूर्त व अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन होतं. त्यानंतर दुसरा व्यवसायाच्या अनेक संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतात. त्यानंतर तिसरा त्या आधारे इतिहासाची यथायोग्य आकलन होत असत. आणि शेवटचा भविष्य काळासाठी योग्य दिशादर्शन होते. आता यापैकी एखादा पर्याय असा दिला जाईल की तो त्या ठिकाणी इतिहासाचे उपयोग नसेल, तो कदाचित उत्तर म्हणून असेल, अशा प्रकारचे प्रश्न एमपीएससी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या प्रकरणामध्ये साधारण एक किंवा दोन गुणांसाठी महत्वाचे प्रश्न येतात.